आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कार्तिकी, काय म्हणालीस तू? बाळ पडत, पपई खाल्ल्याने. होय. अगं अशा काय बघताय? मी काय काही जगावेगळं सांगते का? आमच्या गावाकडं पोटूशी बाईला पपई नाही खाऊन देत. होय ना ग स्वानंदी? नाही, तू म्हणतेस ते असेलही बरोबर. ते प्रेग्नंट बाईसाठी ना? होय. मग स्वानंदी प्रेग्नंट नाहीये. हो अग, त्यामुळे ती पपई खाऊ शकते. कार्तिकी, तू असं का बघतीयस? तुला खरंच काहीच माहित नाहीये का? स्वानंदी, डोंट टेल मी की तू हिला सांगितलेला नाहीयेस तू अबॉर्शन केलंयस. काय काय अगं? कार्तिकी, स्वानंदीने अबॉर्शन केलंय, त्यामुळे ती खाऊ शकते पपई. हे बघ, तिने बाळ पाळलंय अग. तायडे, तायडे, तायडे! जे काही घडलं ते घडायला नको होतं. घडल्या प्रकाराबद्दल मी तुम्हा सगळ्यांची जाहीर माफी मागतो. आय एम सॉरी. आमच्या विनंतीला मान देऊन आपण सगळे आलात, आभारी आहोत. राजकारण करताना नात्यांना महत्व द्यायचं नसतं, तर त्या माणसांच्या कर्तृत्वाला महत्व द्यायचं असतं असा आमचा अनुभव सांगतो. राजकारणामध्ये जर नात्यांना अवास्तव महत्व दिलं तर मोठे मोठे पक्ष कोलमडतात हे आपण सगळ्यांनीच बघितलेलं आहे. आज सुजितरावांनी त्यांच्या हातून घडलेल्या कृत्याची माफी मागितलेली असली तरी सुद्धा त्यांना अजून खूप काही शिकायचं आहे. त्यांना चांगल्या मार्गदर्शनाची गरज आहे आणि आम्हाला असं वाटतं की ते मार्गदर्शन मणी चांगल्या पद्धतीनं करू शकेल. आज तुमच्या सगळ्यांच्या समोर माझा राजकीय वारसदार